किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा जो आता निकालला आता लागत आहे त्याबद्दल जे येणारी जी विद्यमान संचालक बॉडी आहे निवडून येणारी त्यांचं आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय राजू शेट्टींच्या वतीने अभिनंदन करतो. मूळ हा कारखाना चालू होणं अत्यंत गरजेचं आहे ही आमची गेल्या अनेक दिवसापासूनची ओरड आहे. म्हणजे कुणाच्या ताब्यात असणं हा विषय नाही आहे. आजच मुळात 51,600 सभासद आहे तिथला, 54,000 सभासद चेअर्स आहेत. आता आणखी तुम्ही हे तुमच्या कार्य कर्तृत्वामुळे ह्या अडचणीत आणलेला कारखाना परत तुम्ही सभासदांच्या उरावर जर बोजा वाढवणार असाल, सरकार एका बाजूला म्हणतोय की सभासद आहेत त्याच, तुम्ही सभासद वाढवणार तर त्याची कॅपॅसिटी बी नाही राहिलेली. किती सभासद वाढवणार तुम्ही? अगोदरच मूळ 5 तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र आहे. आता नव्यानं तुम्ही जे ह्या ह्याच्यामध्ये ताब्यात घेण्याच्या अगोदर त्याचं ॲडिट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे, ॲक्च्युअल किती भ्रष्टाचार आहे, खरंच त्या कशावर पैसे खर्च केलेत, हे सगळं तपासून घेऊन त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. की ते पाठीमागच्या संचालक मंडळानं जर विश्वस्त मंडळानं केलं असेल तर त्याच्यावर जबाबदारी करा, तुमच्यातर्फे फौजदारी दाखल करा आणि त्याला MPID ॲक्ट लावा की जे सगळी देणी दिल्याशिवाय ह्यांना तुरुंगातनं बाहेर सुटता आलं नाही पाहिजे. तर ते हे करा, नाही तर परत मागचे दिवस पुढे आणून शेतकऱ्याचा बळी जाऊन देऊ नका. काय होतं हे भांडवलदारशाही येणार, तुम्ही करणार, आम्ही काहीतरी करून दाखवतो, ह्याच्यात 5 वर्षे घालवणार, मागच्यानी 10 वर्षे घालवली, आम्ही त्यांच्यापेक्षा किती चांगलं आहे, हे गेले की ते आले, ते गेले की हे आले, असं होता कामं नाही. आणि तो कारखाना चालवणं, कारखाना चालवलं तर 400 कामगार आहेत, 400 कामगारांचं कुटुंब आहे, तिथले बाकीचे उद्योग इतर वाई तालुक्यातले उद्योग व्यवसाय आहेत नाही, ते बी त्या कारखान्याच्या उलाढालीवर अवलंबून असतात. कारण आज प्रत्येकाला असलं किराणा मालाचं दुकान असू द्या, भांड्याचं दुकान असू द्या, बाकीचं काय असू द्या, ते ऊस उत्पादकाला पैसे मिळाले तर तो खर्च करणार आहे, ती दुकानं चालणार आहेत. हे सगळं ग्रहीत धरून अत्यंत काटेकोरपणानं तो कारखाना पदरचे पैसे घालवून गाडीची मालमत्ता, कुठली कारखान्याची मालमत्ता, पिनसुद्धा न वापरता तो कारखाना जर चालवला तर तो ऊर्जित अवस्थेत येऊ शकतो. हे काळ्या दगडावरची रेष आहे. ज्यांना हे जमणार नाही त्यांनी उद्या निवडून येऊनसुद्धा राजीनामा दिला तरी काही फरक पडत नाही. पण कारखाना जर चालवायचा धमक असेल त्यांनाच तो ताब्यात घ्यावा, अन्यथा अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही निवडून येऊनसुद्धा राजीनामा देऊ शकता. पण जर कारखाना चालवायचं जमत असेल तरच तुम्ही ते चालवा, ॲडिट करा आणि जबाबदारी निश्चित करा. खोटं आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना तुरुंगात टाका. उसणं आवसानं आणून एकमेकावर प्रेम करू नका आणि जनतेच्या डोळ्यात दुळफेक करू नका. ही आमची नम्र विनंती आहे.